झालं बघा 8 दिवस घर एवढं भरून होत, आज आमचं घर मोकळं मोकळं. हे पुण्याला चाललं ते आता कारभारीनं घेतले त्यांची पिशवी, पिशवीत आहे त्या भुईमुगाच्या शेंगा. माणसं आलेली खपते ती, गेलेली खपत नाही ते, आहे ना. चप्पल घातलेली दाखवते मला, तर करमना घ्या जायचं जायचं. स्वाती गेली का नाही खरं, तिथूनच करमायला नाही चालू झालं. सगळे निघलो, स्वाती गेली का, कस तरी वाटलं मला. तिथून पुढे करमनात झालं, मग ह्या होत्या माझ्याजवळ, पण करमनात मग ह्या गेल्या खाली गावात भेटायला सासऱ्यांना. मग तिकडनं आल्या, त्यांना जायचं होतं माहेरी, पण 4-5 दिवस तिथंच होतं, आहे का नाही, पण तरी त्यांना जाणंच नाही झालं माहेरी त्यांच्या. मग आता तिकडून सासऱ्याची भेट घेऊन आता निघाल्यात, निघाले त्यांची गाडी. एमर्जन्सीला आलते एकदम, काय ह्याच्यात ताडतडीनं आलं होतं, घरचीच गाडी आहे ना त्यांची, गाडी घेऊन आलं होतं. दोघं जण पोरं त्यांचे आहेत ना घरी, मग ते पोरांचा पण सारखा फोन यायला लागला, कधी येता कधी येता म्हणून. त्यातील काय पावसा पाण्याचं भ्यान आहे काय नाही, हळूहळू जाव. हा मला तर करमतच नाही असं चाललं, त्या म्हणतात करमत नाही करमत नाही म्हणून तशीच बसशील. स्वयंपाक हे कर, धान्य खेळू नको. हिला सांगते की नाही नाही करत नाही, तुम्ही पण जा हळूहळू. गेल्या फोन करा, बारके जाऊ गेले अगोदर रेल्वेनं, ते गेल्यावर तिथून पुढे आम्हाला काय कर म्हणत झालं. आता ह्या चालल्यात चार 8 दिवस आम्ही कसं मिळून मिसळून राहिलं काय कळलं पण नाही. तसं दोन्ही पण जावा चांगलंच आहेत बरं का, पण पहिलं होत होत आमच्या दोघीचं नाही झालं कधी भांडण हे म्हणा तसं एवढं का नाही. आता निघाल्या दादा, ह्यांना जायला लय उशीर होईल बघा, कात्रजला असतात राहायला, तसं भाड्यानंच असते ती राहायला, भाड्याचेच रूम आहे त्यांचे पुण्यात कात्रजला. ही एक गाडी चालवतं पोरग, म्हणजे ती दोनच पोर आहेत ह्या जाऊबाईला, मोठे ती 21-22 वर्षाचं पोरग, 18-19 वर्षाचं एक आहे. माझं असंच असतं घरी, कोणी पण या जा राहा खा प्या असं असं, मी कधी कोणाला कटळतच नाही. पण ती सगळेजण गेली की मग मला करमतच नाही, मग ते सोनी असू द्या, कुणी पण असू द्या, जाऊबाई असू द्या, ननंद असू द्या, कुठं पण असू द्या, मी सगळ्यांचा आधार घेते ना. मला पण तेवढंच पाहिजे असतं की मला आधाराची गरज आहे, मला आधार द्यावा सगळ्यांना. याव जाव बाकी काय नसते माझ्या अपेक्षा, कुणाकडे किती काही पण असू द्या, मला कुणाशी काहीच घेणं देणं नसतं, फक्त तसंच गोड बोलावं, चांगलं हसून खेळून मिळून मिसळून राहावं असंच मला वाटतं. ह्याच्या पलीकडे काहीच माझ्या अपेक्षा नसते दुसरे. आता बारके जाव, ही ते आमचं होईचं पहिलं भांडण, पण आता त्यांना पण कळायला लागलं, आली तिला पण अक्कल, आता नाही करत कोण कोणासं भांडण करत नाही, कारण तेवढं कॉन्टॅक्टच नसतं जे त्याच्या त्याच्या संसारात असतं. पण असं बघा की कुठल्या पण कार्यक्रमाला म्हणा, मग कार्यक्रमाला म्हणा असं काय असं नि इमर्जन्सी, आता दवाखाना पाणी हे ते. आता ह्याच्यावर आमच्या जत्रालाच भेट पडली असती, पण जत्राला येऊन गेली ना त्याच्यावर जत्रालाच झाली असते भेट. पण असं झालं सासरा आजारी असल्यामुळं लय ताडतडीनंच आलीत ना, आल्यावर राहिली माझ्यापाशीच.
आणि माझं काय नसतं, कधी पण कुणी पण कधी पण येऊ द्या, किती दिवस राहायचं ते राहा, काय सुद्धा नसतं माझं म्हणणं. मला उलट जेवढे असतेले तेवढं चांगलं वाटतं. असं माणूस घाण्यावाणी नाही करत मी. आता एवढे जण मला भेटायला ये जा करते, ते मला बोलवते, ते मी जिथं जाईन तिथं अशीच असते. मी सगळ्यांना अशीच, म्हणजे घरातला असो, बाहेरचा असो, गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांसंग मी अशीच राहते. मला फक्त आधार पाहिजे असतो, प्रेमानं दोन शब्द गोड बोला, ह्याच्यापेक्षा माझी दुसरी काय अपेक्षाच नसते. आता मला बिलकुलच करमणार नाही खरंच. बघा हे चूल, आम्ही चुलीवर हे स्वयंपाक करत होतो. आता झालं दोन दामटन पळीभर आमटं आता रोजच्या रोज चाललो. ह्या छोकलीच्या बापाला तर सगळ्यांना समजावून सांगितलं, पितखात जाऊ नको, लेकरा बाळांवर लक्ष ठेवू, संसारात लक्ष दे, नुसतं पाऊस पडल का तर होय. दादा जे नशिबात हसन त्या गोष्टी घडत जाते त्या. तर चला बाय, करते काय तरी.